लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। वाहनास कट मारल्याच्या वादातून दोघा भावांनी कारचं नुकसान करत कार चालकास बेदम मारहाण केल्याची घटना हनुमानवाडी भागात घडली आहे। या घटनेत धातूचे कडे डोक्यात मारण्यात आल्याने कार चालक जखमी झालेला असून या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे। पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार आशुतोष चंद्रकांत गटमाळे आणि अक्षय चंद्रकांत गटमाळे अशी कार चालकास मारहाण करणाऱ्या संशयिता दोघा भावांची नावं आहे। या प्रकरणी योगेश विष्णू थेटे यांनी फिर्याद दाखल केली आहे। थेटे रविवारी हनुमानवाडीतून आपल्या कारमधून प्रवास करत असताना ही घटना घडली आहे। दुसऱ्या कारमधून आलेल्या संशयिताने थेटे यांच्या कारला कट मारला, त्यामुळे थेटे यांनी दोघांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला असताना संशयितांनी त्यांना शिवीगाळ आणि दमदाटी करण्यास सुरुवात केली, तसेच मारहाण देखील करण्यात आली। या घटनेत एकाने हातातील धातूचे वजनी कडे डोक्यावर मारल्यामुळे थेटे जखमी झालेले असून अधिक तपास पंचवटी पोलीस करत आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।